नमस्कार, सुस्वागतम। प्रणाम भारत कला अभियान आणि दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठ म्हणजे कलिना विद्यापीठ म्हणून आपण बघतो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागते रहो या कार्यक्रमाचं आयोजन 28 मार्च 2019 ला आपण करतो आहोत आणि त्यानिमित्ताने आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। त्यामुळे उपस्थित आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आणि भगिनींचं मी कुणाल रेगे सूत्रसंचालक मनपूर्वक स्वागत करतो। हा कार्यक्रम नेमका काय आहे याची थोडीशी पार्श्वभूमी म्हणजे कार्यक्रमाविषयी सगळे मान्यवर आपल्याला सांगतीलच, पण ही थोडीशी पार्श्वभूमी प्रणाम भारत कला अभियान ही अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही कोण माणसं आम्ही एकत्र येऊन हे सगळं करतो आहोत। फेब्रुवारी महिन्यामध्ये पुलवामा काश्मीर इथे भारताच्या स्थलसैन्यावरती जो हल्ला झाला म्हणजे CRPFचे आपले 39 जवान त्यामध्ये मारले गेले आणि त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मराठी नाट्य सिने आणि दूरचित्रवाणी या माध्यमांशी संबंधित आम्ही काही मंडळी एकत्र आलो। या संदर्भात मान्यवरांनी मेसेजेस केले एकमेकांना आणि जेवढ्यांना जमता येईल तेवढ्यांनी यशवंतराव नाट्यगृह इथे जमून आपण श्रद्धांजली देऊया असं ठरलं आणि मग त्यानिमित्ताने आम्ही बरेच जण तिथे जमलो होतो। आपले माध्यमातून सुद्धा काही प्रतिनिधी तिथे आले होते। श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजली दिल्यानंतर तिथे एक असा एक विचार मांडला गेला की फक्त श्रद्धांजली देऊन थांबायचं का, की पुढे कलाकार म्हणून आपली काही भूमिका आहे? कारण एक असं म्हटलं जातं नेहमी की कलाकाराला जात नसते, धर्म नसतो, पण कलाकाराला देश असतो आणि त्या देशाचा कलाकार सुद्धा काहीतरी देणं लागतो। तर आपण काय करायचं, फक्त श्रद्धांजली देत बसायचं का? आणि मग तेव्हा हा विचार पुढे आला की आपण सगळे एकत्र येऊया जेवढे येऊ शकतायत त्यांनी, आणि मग त्यांनी एक समूह तयार केला। हा समूह आहे, हा ग्रुप आहे, ही अजून संस्था नाही हे आपल्या माहितीसाठी सांगतो। आणि मग ह्या समूहातनं एकत्र येऊन विचार मांडले गेले, सुरुवातीला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मग एक नाव ठरलं प्रमाण भारत आणि मग कला अभियान, आणि आता ह्या समूहातर्फे मुंबई विद्यापीठाला बरोबर घेऊन आपण हा कार्यक्रम करतो जागते रहो। तर हा जागते रहो कार्यक्रम काय आहे, तो कसा होणार, याविषयी सगळे मान्यवर आपल्याला अधिक माहिती करून देतील। सर्वप्रथम माननीय श्री अभिराम बडकमकर साहेबांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील। आताच कुणालनी सांगितलं त्याप्रमाणे हा जो काही हल्ला झाला आणि त्याच्यानंतर श्रद्धांजलीसाठी म्हणून आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा असं वाटायला लागलं की आपण श्रद्धांजली देऊन आपण फक्त बाजूला होणार, यापेक्षा महत्त्वाचं आज आहे की कॉलेजमधल्या तरुणांच्या मध्ये ही देशभक्तीची एक भावना आहे आणि ती अत्यंत सजग सखोल, केवळ भारत माता की जय म्हणजे देशभक्ती नव्हे तर त्याचा आपल्या संपूर्ण देशाच्या उभारणीमध्ये काही योगदान असू शकतं का, याचाही त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे। नेशन फर्स्ट असं म्हणत असताना काय काय त्यामध्ये आपण विचार केला पाहिजे, आपलं जगणं आणि आपलं एकूण सगळं जे काही काम आहे ते संपूर्णपणे आपल्या राष्ट्राशी कशा पद्धतीने निगडीत असू शकतं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा राष्ट्र पुढे जातं, केवळ भारत माता की जय घोषणा देऊन जाणार नाही, तर या संदर्भामध्ये तरुणांच्या मध्ये एक जागृती निर्माण व्हावी आणि म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आणि मग विचार असा आला, त्यावेळा खूप चर्चा चालली होती की युद्ध करायचं की नाही, युद्ध व्हावं की नाही वगैरे वगैरे, नेमकं सैन्याचं काम कसं चालतं, नेमकं या सगळ्या पाठीमागे कशा पद्धतीने एक मोठी यंत्रणा काम करते आपली सैन्य दलांची, तिन्ही सैन्य दलांची, या सगळ्याबद्दलची ती माहिती व्हावी। आणि म्हणून यासाठी वीरमाता अनुराधा गोरे आणि अनुराधा प्रभुदेसाई सैन्य दलाच्या तीनही विभागांचे प्रमुख जे आहेत ज्यांनी काम केलंय त्या पदावरती, अशांचा विद्यार्थ्यांशी एक सुसंवाद व्हावा, विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारावे, त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल जाणून घ्यावं, म्हणजे नेमकं आपण या ठिकाणी अत्यंत सुरक्षित राहून नाटक करत असताना, पुस्तकं लिहित असताना, सिनेमा मालिका करत असताना सीमेवरती नेमकं काय चाललंय याचं एक डोळस ज्ञान तरुणांना मिळावं ही याच्या पाठीमागची भावना आहे। आणि म्हणून अशा प्रकारचा हा सुसंवाद घडून आणणारा कार्यक्रम आहे। हा कोणत्याही प्रकारे इव्हेंट नाही आहे की ज्या ठिकाणी गाणी आणि वगैरे अशा पद्धतीने एंटरटेनमेंट असण्यापेक्षा सुद्धा कुठेतरी त्यांना विचारायला प्रवृत्त करणं अशा पद्धतीचा याच्या पाठीमागे भाग आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। जसं अभिरामने सांगितलं तसं त्या दिवशी जेव्हा श्रद्धांजलीसाठी आम्ही सगळे जमलो होतो
तेव्हा अनेक विचार आले की आपण काय काय करू शकतो, आणि तेव्हा अनेकांच्या जुन्या आठवणी पण जागृत झाल्या. त्या म्हणजे चायना वॉर झाल्यानंतर वसंत देसाईंनी केलेला एक सूर एक तारासारखा कार्यक्रम, की जिथे वसंत देसाईंनी अनेक शाळांमधल्या महानगरपालिकेच्या शाळांमधल्या संगीत शिक्षकांना शिक्षकांना एकत्र आणून त्यांना काही गाणी शिकवली आणि ती पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायची, आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम केला. तेव्हा वसंत देसाईंनी तो स्वतः कंडक्ट केला. हे 10,000 विद्यार्थी एका वेळी ग्राउंडवरती तेव्हा आले होते, आणि त्यातनं अनेक गाणी आली. उत्तम गावांची उत्तर असेल, तयार वगैरे, असेही काही विचार आले की असं नुसता हा 28 तारखेचा कार्यक्रम न करता वार्षिक आपल्याला काही नवीन काही काही करता येतील. काही जणांनी सांगितलं क्रांतिकारकांवरच्या एकांकिका स्पर्धा केली आहे. तर हे सगळं ह्याच्यावरती जे जे विचार करत होते आणि त्यांनी काय काय विचार सांगितले त्याचं एक सारांश, आणि त्या दिवशी तो अनाऊन्स करायला की आम्ही पुढे काय करणार आहोत. म्हणून हा कार्यक्रम आणि एक विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि जितकं खाली जाते ते म्हणजे विद्यार्थी आता महावीर विद्यापीठाचे विद्यार्थी येणार आहेत, पण पुढे जाऊन ते अजून खाली शाळांमध्ये पण आपल्याला 8वीपर्यंत कसं बसत आहे. आणि जसं अभिनवने सांगितलं की मनोरंजन इव्हेंट वगैरे असा हा प्रकार नसून हा संवाद आहे. आणि मला नेहमी वाटतं की आपलं नुसतं म्हणजे कलाकार असले निर्माते सिनेमा वगैरे हे नुसतंच मनोरंजन नाही, मनोरंजन आणि जनजागृती अशा दोन गोष्टी ह्या माध्यमाने साध्य करायच्या असतात. त्याच्यातनं जनजागृती हा प्रकार ऑलमोस्ट संपत आलेला आहे, आणि नुसतं मनोरंजन नाही तर त्याला पुन्हा एकदा उजागर करण्यासाठी आणि नवीन फळी तयार करण्यासाठी मी जनजागृती मनोरंजनाच्या थ्रू पण जनजागृती अशी विद्यार्थ्यांची फळी तयार व्हावी म्हणून या कार्यक्रमामध्ये हे मान्यवर विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत वीरमाता अनुराधा गोरे, अनुराधा प्रभू देसाई आणि तिन्ही दलांचे निवृत्त अधिकारी निवृत्त म्हणजे व्हाईस मार्शल होते मंडळी गडकरी व्हाईस मार्शल सोमण आणि कर्वे सर असे तिघे जण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. तर असा हा कार्यक्रम आहे. मग त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांना पडलेले प्रश्न ह्या कार्यक्रमामध्ये हे सगळेजण जे बोलणार आहे ते दोन महत्त्वाच्या विषयांवर बोलणार. एक आत्ता सध्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहे आणि कलाकारांकडनं काय अपेक्षा आहे. म्हणजे मी जेव्हा अनुराधा विरमाता अनुराधा गोरेंशी बोललो तेव्हा त्या म्हणाल्या की माझी तर तक्रारच आहे की कलाकार काहीच करत नाही, त्याच्यासाठी काहीच करत नाही म्हणजे अनेक कार्यक्रमातनं फंड उभा केला जातो पण सध्या पैशाची गरज नाही आहे तर ह्या जागृतीची गरज आहे. आणि त्या दृष्टीने कलाकारांचं बरंच काही करू शकतात आणि त्या मनाने ते काहीच करत नाही. तशी अनुराधा गोरेंची एक तक्रार होती आणि अशीच साधारण तक्रार किंवा एक समज या सगळ्याच मान्यवरांचं आहे. आणि म्हणून कलाकारांनी काय करावं याच्या संदर्भात त्यांचा गायडन्स आपल्याला त्या दिवशी 28 तारखेला मिळणार आहे. खर तर हा जो कार्यक्रम आहे जागते राहो असं नाव त्याचं ठेवलेलं आहे. ह्याचं कारण परिस्थिती आपल्या देशाची अशीच आहे सध्या असं मी त्यावेळेला मत व्यक्त केलं होतं की आपला शत्रू जो आहे शेजारचं राष्ट्र पाकिस्तान हे आपल्याशी सरळ सरळ युद्ध कधीही करायला सध्या तयार नाही आहे. त्याने 89 पासून छुप युद्ध सुरू केलेलं ऑलरेडी दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन आणि 2012 साली मी मुंबई युनिव्हर्सिटीसाठी एम एच्या विद्यार्थ्यांसाठी एक नाटक केलं होतं 26/11 हाय अलर्ट म्हणून. त्याच्यामध्ये हा संदेश दिला होता की एखादी अशी घटना घडली की आपण लगेच अलर्ट होतो, आपला हाय अलर्ट होतो, मानसिकता आपली अशी होते की लगेच दुसरा हल्ला होईल की काय वगैरे. त्यानंतर ताजवरचा अटॅक दिला, असे अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि प्रत्येक वेळेला 8-10 दिवस तो अलर्ट सगळीकडे असतो हाय अलर्ट. पण नंतर मग दुसरी अशी घटना घडते की त्याच्यामुळे ती घटना मागे पडते आणि आपला अलर्टनेस
संपतो तिकडे आणि त्या घटनेच्या अनुषंगाने आपलं मानसिकता तयार होऊन तिकडे वाहत जातो. म्हणजे आता पुलवामा अटॅक होऊन महिनाभर होईपर्यंत पूल पडला. आता पुलाच्या सगळ्या हेडलाईन्स आणि ते सगळं मानसिकता ती तयार झाली. हाय अलर्ट राहिला बाजूला, मग आणखी होळी आली, सण आला, मग गणपती आले, नवरात्र, कि ते उत्साहाचं वातावरण होत होत शेवटी पुलवामा अटॅक खूप मागे पडतो. नागरिकांना हे शक्य आहे, पण सैन्य सैन्याला 24 तास फक्त देशाच्या संरक्षणाचा विचार असतो. मग त्यांची मानसिकता काय आहे, ते काय नक्की आहे, आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की ते लढायला नेहमी तयार असतात. आपलं भारतीय सैन्य परवाच एक ऍड काल परवा एक अशी रिलीज झाली, डॉक्युमेंटेड आहे, की तो सैनिक सांगतो नाही आम्ही गैरसमज आहे तुमचा, आम्ही नुसतेच लढायला नाही तयार आहोत, आम्ही प्रति हल्ला किंवा हल्ला परतवण्यासाठी पण तयार आहोत. म्हणजे नेमकं काय, तर हा सगळ्या कार्यक्रमाचा टायटलच मुद्दाम जागते राहून ठेवलं की सतत अलर्टनेस मध्ये राहण्याची आपल्याला गरज आहे सध्या भारतात, भारत देशाला. कारण इतक्या दहशतवादी हल्ले काही इंटरवलने म्हणा, काही ठराविक वेळेनंतर, ते प्लॅनिंग मध्ये असतात लोक. मग जागते राहू म्हणजे काय, छोट्या गोष्टी आपल्याला जागेपणे बघितल्या पाहिजेत. कलावंतांचं कॉन्ट्रीब्युशन मग काय असायला पाहिजे, जसं गोळे मॅडमने सांगितलं की कलावंत काय करत नाहीत. मग आम्ही आपण आपल्याला सगळंच पाहायचं ना की सगळ्यांनी तलवारी घ्या आणि सेनेवर जा, बंदुकी घ्या, आणि छोटी छोटी कर्तव्य आहेत सामान्य माणसांची, ती तरी पार पाडतो का आपण. आपण आपल्या नगरसेवकांना कधी विचारतो का आपल्या विभागातल्या अनऑथराइज उपटपट्टीमध्ये कोण राहतो, का ती वाढत चालली आहे, तिकडे काय चाललंय, तिथे सगळं हे घडतं. आणि मग फायनली अटक होतो म्हणजे सगळं रंगीत तालमी रिहर्सल सगळं त्या पद्धतीने ती अशा कुठं कुठं होतात आणि फायनली काश्मीर मध्ये त्याचा परफॉर्मन्स होतो किंवा कुठच्या तरी देशाच्या एका कोपऱ्यात किंवा शहरामध्ये त्याचा परफॉर्मन्स होतो. तर तुम्ही आपण त्याचे सुगावे शोधत असतो का, तेवढे आपण अलर्ट असतो का. हाय अलर्ट बस मध्ये एखादी अननोन पिशवी म्हणा किंवा काही संशयित सुद्धा बघण्याची वृत्ती कालांतराने आपली नष्ट होते, ती होऊ नये ह्याच्यासाठी या लोकांचे इंटरॅक्शन आहे. म्हणजे आपल्याला 24 तास अलर्ट राहणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती आपल्याला फक्त पुलवामा अटॅक किंवा असे जेव्हा अटॅक होतात तेव्हा 8-10 दिवस ती भीती वाटते. नंतर एखादा सण आला, इलेक्शन आला, आणखी काय आलं की आपण सगळं परत विसरून जातो. आणि मग त्या गोष्टीचा फायदा आपला शत्रू सीमेवर नाही देशामध्ये घेतो. ही जी भयानक परिस्थिती आहे ही सीमेवर तर ठरले असत. युद्धाचे काही नीती आहेत, रणनीती आहेत, नियम आहेत, शिस्त आहे, त्या पद्धतीने त्या लढाया होतात. त्याच्यात सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले होऊन जर बेसावत सैनिकांना जर त्यांचा बळी घेतला असेल तर लढण्यापूर्वीच म्हणजे सैनिक जसा सैनिक लढाईला जातो किंवा देशाचं संरक्षणाचा राहतो त्याच्या आधीच त्याचा बळी घेण्यापर्यंत आता शत्रू पक्षाची मजल गेलेली आहे. त्यानंतर माहिती आहे की लढाई करून आपण नाही जिंकू शकत. तर हे सगळे विचार त्या दिवशी मांडण्यात आल्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याचं कुठंतरी अलर्टनेस लोकांसमोर यावा, विशेषतः विद्यार्थ्यांसमोर. म्हणून मुंबई विद्यापीठाशी आम्ही हा कार्यक्रम संलग्न करण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याकडे आपण गर्दीला बोलवायचं म्हणजे आज आपली मानसिकता अशी आहे की आम्हाला काही डान्स वगैरे आहेत का, काही राष्ट्रगीत भक्तिप्रधान गाणी आहेत का, किंवा काय कोण आहे, सेलिब्रिटी कोण आहेत, हे सगळे प्रश्न ना आजकाल इव्हेंट म्हटल्यानंतर ह्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. तर इव्हेंटचं स्वरूप हे पूर्वी असं होतं, अशा पद्धतीचं कार्यक्रम व्हायचं तिथे आम्ही परत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मागे देत नाही होत, पण त्याचं ओरिजिनल स्वरूप. पण ह्या अशा पद्धतीचे इव्हेंट्स करणारे पण आम्हीच आहोत. अशा ग्लॅमरस इव्हेंट्सची सुरुवात सुद्धा आम्हीच केलेली, आमच्याच कलावंतांनीच. आज कुठेही पाहिलं तर त्या इव्हेंट्स त्या पद्धतीने होतात. ती इव्हेंट कालची आहे का परवाची आहे हे फक्त लिहिल्यावर कळत, त्याच्या खाली लिहावं लागतं की परवाची आहे ही, ह्या चॅनलची आहे ती, त्या चॅनल, बाकी सगळं रूप एकच आहे. आज आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो अलर्टनेस आहे, हा ही जागृती आहे, ही देणारे लोक जे आहेत ते प्रॅक्टिकल त्यातलं काम करणारे लोक आहेत. आमच्यापैकी कोण नाही सांगणार विद्यार्थ्यांना, तर सांगणार ज्यांनी आपला मुलगा शहीद होता म्हणजे घेऊन त्या ज्या कार्य करतायत, अनुराधा गोरे सांगणार आहेत, त्या
14 वर्षांपूर्वी सहज त्याला पिकनिकला गेले लडाखला, त्यांनी कम्प्लीट पुढचं आयुष्य आपलं डिवोट केलं असं अनुराधा प्रभुदेसाई इंटरॅक्ट करणार आहेत सैन्यातील तिन्ही अधिकारी. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर विद्यार्थ्यांचं ते इंटरॅक्शन होणार आहे. विद्यापीठ एवढंच घेतलं की 100% आम्हाला 400-500 लोक समोर मिळतील, कारण आयोजनामध्ये प्रचंड अडचणी असतात, त्याच्यात कुठे गुंतून न राहता जे काही इझी करता येईल ना प्रत्येकाला आपापले बाकीचे उद्योग आहे, असा एक विचार करून डायरेक्ट अपील त्याच्यामध्ये आहे की खरंच उचलायचं आणि ह्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोरच करायचं, म्हणजे आपोआप सगळे तरुण मंडळींपर्यंत पोहोचेल, वेगवेगळ्या आपल्यासारख्या माध्यमातून आणखी 4 लोकांमध्ये मिळायला पाहिजे. तर म्हणजे ग्लॅमरसला ग्लॅमरला जे ग्लॅमर मिळतं ते अशा पण मिळायला पाहिजे, ह्या मताने आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही पुढे चाललेलो. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकतो जे आमच्याबरोबर येतात. नाट्य निर्मात्यांना पण आम्ही मध्ये आवाहन केलं की नाट्यरसिकांना आणि रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून असं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये, आणि सीमेवर जो सैन्य आहे जागरूकपणे पहारा देणारा संरक्षण करून त्यांचीही आठवण काढून आम्ही आजचा प्रयोग सुरू करतो असं आम्ही आव्हान निर्मात्यांना केलं. काही लोकांनी पाळलं, काही लोकांनी नाही पाळलं, जबरदस्ती कोणावरच नाही. आणि ही आमची संघटना अशी, म्हणजे संघटना पण आम्ही आता प्रेरित होऊन कार्य करायला लागलो बरं इतकं काय नाही, कारण ते नाही होत पुढे. त्यापेक्षा जे शक्य आहे ते आम्ही करू, आणि ज्यांना ही आयडिया आवडली त्याने ते केलं, ज्यांनी नाही केलं ते करतील काही दिवसांनी. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या विचारांचे लोक, वेगवेगळ्या व्यवसायातले लोक, जरी कलावंत असलो तरी जयेंद्र साळगावकरांचा मुख्य व्यवसाय वेगळा आहे, पणशीकरांचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे, अभिरामची कलाकृती सादर करतो त्या वेगळ्या आहेत, प्रसाद माडकरांचे काम, चंद्रशेखर सांगवे ह्या, प्रमोद पवार, वामन केंद्रे, ही सगळी आमची जी मंडळी आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा काहीतरी आयडेंटिटी आहे. तर त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा पण प्रयत्न होणार आहे. पण आत्ता जे आहे जागते रहो हे ह्याच्यामध्ये मूळ भावना हीच आहे की हाय अलर्ट हा जो निघून जातो आपल्यामधला वर्तमानपत्रांच्या मथळ्याने न्यूजच्या ह्याच्यामुळे ते बदलत असं सतत, तो गंभीर होतो कधी हलका फुलका होतो, तर ते त्यासाठी अशा पद्धतीचं काहीतरी परत आठवण करून द्या. हल्ला होण्यापूर्वी लक्षात ठेवा, झाल्यावर करण्यापेक्षा तुम्ही लक्षात ठेवा कुठच्याही स्वरूपात काही होऊ शकतं. असा आपला शत्रू आहे, तो आपल्याशी गोड बोलतो, लहान भाऊ समजतो आणि तो सगळ्यात घातक ठरतो. तर हा अवेअरनेस जाता कामाने, म्हणजे मी तेच म्हटलं होतं की मला समजायला लागलं तेव्हापासून पाकिस्तान देश हा माझ्या देशाचा शत्रू आहे, आणि माझे मित्र बदलले पण माझा शत्रू नाही बदलला, तोच राहिला. कारण अख्ख्या जगात हा सगळा पसरलेला रोग आहे, तो आज भारताने एक पाऊल उचललं त्याबरोबर बऱ्यापैकी त्याला आळा बसल्यासारखा दिसला. तर जनतेने पण ही जागरूकता आणली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण आणली पाहिजे, तरुणांनी पण आणली पाहिजे, हा त्यातला मुख्य उद्देश आहे. सेलिब्रिटीज आपण ज्यांना म्हणतो तो फोकसच आपल्याला चेंज करायचा, की एखाद्या ठिकाणी एखादा टेलिव्हिजनचा कलाकार किंवा नाटकातला कलाकार किंवा सिनेमातला कलाकार रस्त्यावर जाताना जर दिसला तर सगळेजण सेल्फी काढतात, त्याच्यावर गर्दी करतात, सह्या घेतात, हे सगळं जेव्हा आपला भारतीय जवान रस्त्यावर दिसेल तेव्हा व्हायला पाहिजे. कारण ते आता ते खरे सेलिब्रिटीज आहेत, आणि असे जे सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी आपलं सगळं आयुष्यच ह्याला लावलेलं, स्टेकला लावलेलं आहे, देशासाठी बघून घेतलेलं आहे, ही सेलिब्रिटीज ह्याच्या पुढचे आपले आयकॉन्सच हवे, हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून हा पहिला जो कार्यक्रम आहे हा मुंबई विद्यापीठाबरोबर आहे, कारण विद्यार्थ्यांमध्येच ते जायला पाहिजे. आणि आपण नेहमीच बघत असतो की कुठे एक सेलिब्रिटी दिसलं की एवढी गर्दी, आणि जवान आपलं विचार बाजूने निघून जातो, हे थोडं रिव्हर्स करण्याची गरज आहे.
या सगळ्या याच्यामध्ये मुंबई विद्यापीठ आपल्या बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाने खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे दीपक मुखादम, शेख अली पंड्या हे याच्या पाठीमागे आहेत. डॉक्टर अमोल देशमुख स्वतः या ठिकाणी आमच्या या ग्रुपमध्येच आहेत. ते पहिल्या दिवसापासून आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम हे केलेला आहे. आता प्रश्नोत्तरांकडे. हॅलो हॅलो, प्रश्नोत्तर आपण घेऊया या संदर्भात जर काही असेल तर मी माईक घेऊन येतो इथे. आर्थिक जुळवाजुळव म्हणजे अशी आहे की आत्ता विद्यापीठाने आम्हाला संपूर्ण सहकार्य दिलेलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यापीठाच्याच मराठी भाषा भवनमधल्या ऑडिटोरियममध्ये होणार आहे. याला लागणारे स्टेज तिथे ऑलरेडी उपलब्ध आहे. याला आपल्याला लागणारं जर LED वॉल्स असतील, साऊंड सिस्टीम असतील, हे सगळं विद्यापीठाने आम्हाला दिलं आहे. त्यामुळे ज्याचा मोठा खर्च असतो तो खर्च त्यांच्या इनहाऊस फॅसिलिटीजमध्येच तो होणार आहे. आणि त्याचं संपूर्ण सहकार्य अगदी त्या ऑडिटोरियमच्या बाहेर गर्दी जमीन त्या मुलांसाठी सुद्धा बाहेर स्क्रीन्स हे सगळं युनिव्हर्सिटी करत आहे. प्रणाम भारततर्फे चाकते रहो हा जो कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे तो कार्यक्रम आम्ही सर्व जण एकत्र येऊन व्हॉलंटरीली करून विद्यापीठासाठी विनामूल्य करत आहे. हां, आणि म्हणजे इथे येणारे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांचं जाण्या येण्याला काही खर्च असेल वगैरे तो आमचा आम्ही शेअर करून करतोय. पण तेवढाच आमचा खर्च आहे. बाकी महत्त्वाचा जो एका इव्हेंटला समारंभाला लागणारा जो खर्च असतो स्टेज म्हणा हे सगळे विद्यापीठाचा. विद्यार्थी सध्या टार्गेट केलेले आहेत. तरुणांना विशेषतः त्याचा अवेअरनेस दिला तर तो आणखी वेगवेगळ्या समाजामध्ये तो स्पिल होईल. कलावंतांचे जे इंडिव्हिज्युअल मुव्हमेंट ज्या चालू आहेत ना त्यांना ते चालूच असणार आहेत. आणि त्याला आम्ही अजून आव्हान केलेलं नाही त्या लोकांना सगळ्यांना. आम्ही जनरल आव्हान केलेलं कारण आणि आपल्या माध्यमातून तर आणखी करणार आहोत. कळलं ना? म्हणजे आज काय होतं ना एकेकाला धरून आणून करण्यापेक्षा त्यांना स्वतःहून वाटलं पाहिजे की अरे तुम्ही हे करताय माझं हे कार्य चला आपण एकत्र करू ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स ठेवली की आमचं जे विचार आहे ते सगळे पण पसरू देत आणि मग आम्हाला एक एक जॉईन होते. आम्हाला आमचा हा सुरू झाला ग्रुपवरून. एक कलावंतांचा ग्रुप आहे तिथून हा थॉट सुरू झाला. अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, निदान श्रद्धांजली तरी वाहिली पाहिजे, तिथून सुरू झालं. आणि त्याच्यातून एक 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 स्टेप आम्ही पुढे चाललेलो. म्हणजे खरं सांगायचं तर मध्ये एक जे मराठी नाटक ग्रुप आमचा आहे त्याच्यातून प्रायोगिक रंगभूमीचा फेस्टिवल आपण करायला पाहिजे असा एक जस्ट कुठेतरी विचार मांडला सागर तळाशीकर. आणि मग तो प्रशांत मी आम्ही सगळ्यांना उचलून झाला आणि 3 दिवसाचा फेस्टिवल झाला. पण व्हॉट्सअप सोशल मीडियाला आपण जे नाकं मुरडतो कधी कधी तर त्याचे फायदे पण आहे. आज आम्ही सगळे त्या ग्रुपमुळे एकत्र आलो. सोशल मीडियावर जो व्हॉट्सअप ग्रुप आहे मग आम्ही हा प्रणाम भारत ग्रुप वेगळा स्थापन करून रोज भेटता. एकदा 2 मीटिंग प्रत्यक्ष त्या सुद्धा युनिव्हर्सिटीशी भेटताना झाल्या. बाकी सगळं हेच कन्सेप्ट राहून की व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आपल्या मीटिंग रात्री 10 ते 11 अलर्ट राहा सगळ्यांनी. 10 ते 11 मध्ये काय मेसेज आहेत, काय चालू आहे हे बघा आणि त्यातून तुम्ही तुमचा इनपुट द्या. तिथपासून म्हणजे 28 तारखेपर्यंत आम्ही तेवढेच आमच्या कॉन्ट्रीब्युशन आहेत. याच्यासाठी खूप मोठा ग्रुप असा पकडायचा आणि मग त्या ग्रुपची डिमांड असणार की तुम्ही शाहरुखान व्हाल का किंवा 5-star हॉटेल घ्या, तिकडे मग हा इव्हेंट सेलिब्रिटी आला पाहिजे, अमिताभ बच्चन आले पाहिजे, घ्या. ह्या सगळ्यामध्ये अडकायचं नाही आम्हाला. तुम्ही जे सांगितलं करेक्ट आहे. विक्रम आपले काय आणखी किती अशी नावं असतील की ज्यांना
सेल्फ कॉन्ट्रीब्युशन करायचं ते आम्हाला आढळले तर आम्ही त्यांचे डेफिनेटली त्यांना वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये उतरवू ना. पण आज इनिशिएटिव्ह जे घेतात स्वतःहून जयंद्र साळगावकर आहेत किंवा आम्ही सगळे आहोत पणशेकर आहे अभिराम प्रमोद पवार प्रसाद माडकर ही आज छोटे छोटे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बिझी असलेले लोक आपल्या पद्धतीने हे सगळं कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. हे तुम्ही करायचं हे तुम्ही करायचं हे तुम्ही करायचं आणि ते छोटे छोटे क्लिपिंग्स पण आम्ही करतोय की कलावंताने हे सांगितलं पाहिजे सगळं की कलावंताला जात नसते कलावंताला धर्म नसतो असतो तो फक्त देश. हे आमचं खरं तर प्रणाम भारत ब्रीदवाक्य आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे अलर्टनेस लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या चित्रफिती पण मध्ये मध्ये दाखवलं जाते की तुमच्या शेजारचा माणूस आज आपल्या बघायला गेलं आपल्याकडे उपनगरांमध्ये म्हणा किंवा कुठे प्रत्येक दोन घर सोडल्यानंतर एक बंगाली बाई घरकामाला असते किंवा आपला ड्रायव्हर किंवा रिक्षावाला आपण बिंदास बसतो त्याच्यामध्ये रिक्षामध्ये याच्यात आपण विचारत ना तू कोण आहे काय तुझा युनिफॉर्म काय आहे तुझ्याकडे व्हॅलिडिटी आहे का. म्हणजे मिरची कोथिंबीर घेताना आपण 10 वेळा त्याचा काल मला 5 रुपयाला दिला हे करतो पण रिक्षात बसताना आपण डायरेक्ट चला बसला हा रिक्षावालाच आहे हा टॅक्सीवालाच आहे काही नाही म्हणजे त्याच्याकडे बघण्यामध्ये सुद्धा तो दचकला पाहिजे. हे कोण करणार हा अलर्टनेस 24 तासाचा पाहिजे. मग आज तुम्ही बघा रस्त्यावरून फिरताना मोटरसायकल काय बेदरकारपणे चाललेले असतात त्या कोण आहेत ते लोक मॅक्सिमम ते लोक एका विशिष्ट धर्माचे लोक आहेत त्यांना ते दिलेलंच आहे शस्त्र आणि ते बाळकडून घेऊनच फिरत असतात त्यांना काही भीतीच नाही. मग हा अलर्टनेस जर अवेअरनेस दिला तर पोलीस पण आढळेल ना त्यांना. आज पोलीस पण घाबरतात ना हेल्मेट ना काय आरसे वरसे काय नसलेल्या मोटरसायकल तुमच्या आजूबाजूने खूप जातात. नाही आणि कसं आहे की हा पहिला कार्यक्रम आहे हा पहिला कार्यक्रम एखाद्या श्रद्धांजलीच्या याच्यातनं सुरू झालेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम डोळ्यासमोर आहे. आता या कार्यक्रमाचं मेन टार्गेट जे आहे ते विद्यार्थी आहे की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हळूहळू एक कार्यक्रम झाल्यानंतर हळूहळू मला असं वाटतं की आपोआप लोकांच्या हे सुरू होतील लोकही विचारायला लागतील आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बोलायला लागतो तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जेव्हा ते जाईल तेव्हा तेही त्या सगळ्या माध्यमात नाही आणि असं करत करत मला असं वाटतं की निश्चितच वर्षभरामध्ये एक वेळ अशी की सर्व कलाकारांचा हा एकत्र समूह आहे असं म्हणून आपोआप ते प्रणाम भारतच्या प्लॅटफॉर्मवर सगळे लोक यायला लागतील आणि म्हणून आत्ताच्या सुद्धा याच्यामध्ये सेलिब्रिटीज स्टेजवर नाहीये सेलिब्रिटीज जे आहेत ते अनुराधा कोरे आहेत ज्यांना सेलिब्रिटी आपण खरं अर्थाने म्हणतो ते सेलिब्रिटीज यावेळेला याच्यावरती असणार आहेत आणि लोक पाहणार आहेत त्यांना आणि त्यांना ऐकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येईल अरे हे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्याबरोबर आपल्या सेल्फी असल्या पाहिजे तर नुसत्या सेल्फी नव्हे तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आपण वाचली पाहिजे त्यांनी मांडलेले विचार जे आहेत ते गुगलवर सर्च करून त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी हे केल्या पाहिजे अशा पद्धतीचा तो सगळा प्लॅटफॉर्म उभा करण्याचा त्याच्या पाठीमागे विचार हो नाही नाही ते त्यांचे तर कार्यक्रम चालू आहेतच म्हणजे अनुराधा गोरे काय करणार ते करतातच आहेत पण कलावंतांनी आता याच्या पाठीमध्ये आम्ही स्टॉल लावायचा विचार करतोय की ती पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल त्याच्या ठिकाणी असतील म्हणजे प्रभावित झाल्यानंतर लगेचच खिशामध्ये हात जातो अगदी आणि मग एखादा माणूस एखादं पुस्तक घेईल आणि घरी जाऊन वाचेल आणि मग त्याचा त्याचा त्या दृष्टीने एक प्रवास सुरू होईल असा तो त्याच्या पाठीमागचा विचार आहे. प्रत्येक कलावंताने स्वतः किती इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे हा त्याचा भाग आहे कळलं ना. आज इतकं धावपळीचं जग आहे की वाटत असतं की मला हे करायचंय ते करायचंय पण अरे वेळ नाही आज नेमकं मी माझं हे माझं नेमकं अमुक आहे माझं नेमकं प्रमुख आहे याच्यात ते अडकलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना एकाला एका कलावंताला फोन करायचा म्हटल्यानंतर सुद्धा तुमचा नंबर जर त्याच्याकडे अनोन असेल तर उचलत नाही. पण ही जागृती नाही आहे हे सगळ्यांना वाटत असतं. उद्या तुम्ही म्हणता ती योजना छान आहे किंवा ठाण्याला तुम्ही राहता ना ठाण्यात तुम्ही हे सुरू करा इकडे तुम्ही राहता तुम्ही म्हणजे सांताक्रूजच्या माणसाला जाऊन तिकडे मुव्हमेंट करण्यापेक्षा आपापल्याच पॉकेटमध्ये हे सगळं केलं पाहिजे अशी एवढी मोठी बळी आवश्यक आहे. पण ती दामटून घोड्यावर बसवण्यासारखं नाही त्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन स्वतःहून केलं पाहिजे की ठीक आहे आम्ही इकडचे 4 लोक आहेत आम्ही करतो काय करायचं आहे मला सांगा ही पुस्तक ओके तर ते होण्याची वेळ कधी येईल माहिती नाही मला कारण ती तेवढी अजून आपल्याकडे नाही आहे म्हणजे दुर्दैवाने. हा हा मानसिक तयार म्हणजे महिन्याला एक अटॅक झाला तर
विसरणार होतो. प्रत्येक समाजात असतो. बेदरकारपणे गाडी चालवणारी माणसं सर्व समाजामध्ये असतात.
तर मला असं वाटतं की जसं एका व्हॉट्सअपवरतीच एक आलं होतं की एका हॉटेलमध्ये एका माणसाने खूप अन्न मागवलं आणि त्याच्या आजूबाजूच्या टेबलवर बसलेल्या लोकांनी त्याला सांगितलं की अरे तू एवढं का मागवतेस. खरं तर आपण असं कधीच करणार नाही की शेवट शेजारच्या टेबलवर कोण काय खातं हे नाही, पण त्यांनी असा विचार केला की नाही आपल्या आमच्या देशामध्ये, म्हणजे तो फॉरेनर होता जो बाहेर, त्याने सांगितलं की आमच्या देशामध्ये अन्न वाया घालवणं आम्हाला परवडणारं नाही. तर हा जो विचार आहे तो कुणाही कुणीही केला तरी सुद्धा मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक कचरा टाकणाऱ्या माणसाकडे सुद्धा आपल्याला असं वाटलं पाहिजे की अरे प्लीज टाकू नकोस, किंवा नाही स्टेशनवर सिगरेट पिऊ नको, इथे सिगरेट पाहिजे जागा नाही. अशा पद्धतीची आपल्यामध्येच एक वृत्ती निर्माण झाली पाहिजे की आणि आपल्याकडूनही ते होता का म्हणे आणि दुसरं जर कुणी करत असेल तर त्याला थांबवण्याची सुद्धा एक वृत्ती मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे देशासाठी जगणं आहे एवढंच आहे, त्याच्या पलीकडे आणखी सगळ्यांनी काही फार त्याग करावा असं प्रश्नपेक्षा होता. आपल्या जगण्यामध्ये आपण कसं जगतो याच्याकडे परत एकदा बघण्याची दृष्टी, या लोकांची भाषणं ऐकून आपल्याला हे होतील. कारण जेव्हा अनुराधा भावेंचं भाषण मी ऐकलेलं आहे, जेव्हा तो ते सगळा प्रवास सांगतात सियाचिन मध्ये वगैरे ज्या पद्धतीने सैनिक उभे राहतात आणि ते सगळं संरक्षण करतात, हे पाहताना आपल्याला खरं असं वाटायला लागतं की कुठेतरी लाजिरवाणं वाटायला लागतं की अरे आपण किती सुखामध्ये आणि किती याच्यामध्ये जगतो. तर ही एक भावना जरी मनामध्ये निर्माण झाली की तिथे ते उभे आहेत आणि आपण आतमध्ये सुरक्षित आहोत, या कार्यक्रमात तेवढा जरी मेसेज गेला तेवढ्यामध्ये तरी सुद्धा तू एक वेगळी सुरुवात असेल असं मला वाटतं. मगाशी तुम्ही विचारलं की वाचक कट्टे आहेत त्यांना पुस्तकं देणार का, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही हे जर पोचवलं की वाचक कट्ट्यांनी प्रणाम भारतला कॉन्टॅक्ट करावं, ज्यांना पुस्तकं हवी असतील तर ती आम्ही देण्याचं कार्य करू, आम्ही करू. ज्या ज्या वाचक कट्टे सांगतील यांची पुस्तकं आहेत ही आम्हाला घेत तर ते द्यायचं काम आम्ही आमच्या परीने करू, पण त्यांनी अप्रोच झालं पाहिजे आम्हाला, आम्ही नुसती वाटत सुटलो तसं नाही आणि ती आत्मीयता त्यांना वाटायला पाहिजे तर आम्ही ती पुस्तकं देऊ. ते पण करता येईल, पण नुसतं वाचन नुसतं करताना ते सगळे तिकडचे वाचक हजर असतील असं नाही, तर तिकडे ज्या वाचक कट्ट्यावर ती पुस्तकं उपलब्ध झाली तर ती रोटेशन मध्ये इतरांकडनं पण असली जातील, जास्तीत जास्त नागरिकांना सैन्याबद्दलची भावना जागृत होईल. आणि सैन्य जर सीमेवर हे करताय तर मी आतमध्ये शहरात देशासाठी काय करू शकतो, मी जगत असताना रोजच्या माझ्या उपक्रमात काय करू शकतो याची भावना तिकडे निर्माण होईल, हा आमचा उद्देश आहे. व्हॉट्सअपचाच विषय निघाला, व्हॉट्सअपवरती एक मेसेज पुलवामा नंतर अगदी खूप सगळीकडे फिरत होता आणि तो मला खूप लागला म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगितला, तो म्हणजे आपल्यालाच वाटायला पाहिजे की हे सैन्य जे देशाची रक्षा करताना स्वतःच प्राणपणाला लावतात, त्यांनी प्राणपणाला लावण्या एवढे आपण वर्थ आहोत का, हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्यासाठी जो सैन्य सैनिक मरतोय तर त्यांनी कशासाठी माझं देशाकडे लक्ष नाही, मी माझ्या नोकरीत बिझी, मी माझ्या नाटकात बिझी, मी ह्याच्यात बिझी, मला काही पडले नाही देशाची, मग का त्या सैन्याने आपला जीव द्यावा, ही भावना जागृत व्हावी की अरे कोणतरी मरतोय त्याच्यासाठी आपण वर्थ व्हावं, हाही एक उद्देश आहे. तुम्हाला एक अगदी थोडक्यात सांगतो, म्हणजे आता सरांनी जो मुद्दा म्हणला तोच धरून मी सांगतो की श्रद्धांजली जेव्हा आम्ही दिली यशवंतराव नाट्यगृहामध्ये आम्ही सगळे जेव्हा जमलो तेव्हा माझं पहिलं वाक्य जे होतं ते लडाखला मी वाचलेलं होतं, कारण मी लडाखला स्वतः गेलेलो आहे, अनुताई बरोबर आम्ही गेलो, ते वाक्य असं आहे ना की तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा त्यांना असं सांगा, त्यांना म्हणजे कोणाला, तर आपल्याला सर्वसामान्य आपण जे नागरिक आहोत त्यांना असं सांगा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला आहे, असं तिकडे त्या वॉर मेमोरियलमध्ये लिहिलेलं आहे. तर आता जसं प्रशिकर साहेब म्हणाले की त्यांनी का आज द्यावा आपला, कशासाठी द्यावा त्यांनी आपला आज, आणि तो काही मागत नाही आपल्याकडनं सैनिक. आम्ही हा पुलवामा जेव्हा घडला होता त्याच्या बरोबर दोन दिवसानंतर आम्ही आर्यभट शाळेमध्ये अनुराधा प्रभुदेसाई बरोबर अनुताई बरोबर आम्ही शाळेतल्या मुलांचा आणि दोन दिवसाचा तिकडे सैनिकांबरोबर कार्यक्रम केला. तिथे पंजाब 15th पंजाब रेजिमेंटचे काही जवान आले होते, सैनिक होते तिकडे, आणि जे आम्ही काही लोकांना आमंत्रित केलं होतं की त्यांनी येऊन मुलांची बोला होती, ते कॅप्टन दत्ता आले होते. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्या माणसाचा डावा पाय ना जांघ्यापासून गेलेला आहे कारगिल वॉर मध्ये, तर तो जयपूर फुट लावून तिथे आला, त्याला काही मानधन नाही, काही नाही, काही नाही, का तर फक्त मुलं होती म्हणून. तर हे कॅप्टन दत्ताने आपल्यासाठी का करावं, कशासाठी करावं, मग हे जर कॅप्टन दत्ता करू शकतो तर मला असं वाटतं आपल्यापैकी सगळ्यांनी निदान हा विचार केला पाहिजे की आपल्याला, आणि इथे काही कोणाला बोलवणं
करण्याची गरज नाही. ज्याला वाटतंय की मला हे काहीतरी करायचंय आपण आलो, मी तर असं म्हणेन की तुम्ही पण जोडले जा या मुवमेंटमध्ये सगळे आणि आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू. यांनी लिहिलेली जी पुस्तक आहे आता अंतईचं पुस्तक आहे सैनिक म्हणून, चार दिवसापूर्वी त्याची राजहंस प्रकाशनने ते प्रकाशित केलं आहे, इंग्रजीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण आहे. त्याची मराठीतली एका वर्षात चौथी आवृत्ती संपली, तर ती पुस्तक आपण निर्णय ठेवणार आहोत. त्याचं अभिवाचन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मतर्फे आम्ही जाऊन करू शकतो. हे 100% आपल्याला करता येईल, पण कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं होतं. ते इनिशिएटिव्ह आपण घेतलं आणि त्याचा जो स्रोत आहे तो हाच आहे की तुम्ही हे एक वाक्य जर आपण लक्षात ठेवलं ना, कारण आपण जेव्हा तिथून येतो ना कारगिलवरून त्याच्यानंतर बरेच दिवस आपण आपल्याला प्रश्न पडतो की आपण नेमके कुठे आहोत म्हणून. तर तिथल्या एका ब्रिगेडरनी पण सांगितलं होतं की बऱ्याचदा जेव्हा एखादा प्रसंग इथे भारतात म्हणजे आपल्याकडे आतमध्ये घडतो, इथे आपल्याकडे 26/11 झाला, त्यांनी फायरिंग केलं अंधाधुंद, आपल्याला ऍज अ सिव्हिलियन्स म्हणून काहीच माहिती नसतं की आपण नेमकं करायचं काय. आपण सैरा वेळेला पळत असतो, या पळण्यामध्ये सुद्धा काही लोक मारली जातात. आपल्याला सिव्हिलियन्सला हे शिकवलेलंच नाही की काय करायला पाहिजे, सैनिकांना तो प्रश्न भेडसावत नाही. तर ही हा जो अवेअरनेस आहे ना, हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ही माणसं नेमकं सांगतात की तुम्ही काय करायला पाहिजे. या शाळेतल्या मुलांना किंवा महाविद्यालयामधली जी मुलं आहेत हे सैनिक सांगतात की तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे. किंवा नुसतं युद्धाचे फोटो पाठवून पाकिस्तानच्या विरोधात आहोत याने हा काही प्रश्न सुटणार नाही. ॲज अ सिव्हिलियन म्हणून, ॲज अ शाळेतला विद्यार्थी म्हणून, ॲज अ महाविद्यालयातला विद्यार्थी म्हणून माझी काय जबाबदारी आहे. आणि आपल्याला फक्त एवढं जरी माहिती झालं की आपण इथे बसून जे मनोरंजन, म्हणजे आम्ही मनोरंजन क्षेत्रातली माणसं आहोत म्हणून की जे मनोरंजन आता होणार आहे, चित्रपट सुरू झाल्यानंतर 2 तास 2.5 तास जे काय मनोरंजन होणार ते इथे आपलं मनोरंजन होतंय, कारण तिथे तो हातात बंदूक घेऊन त्या सीमांचं रक्षण करतोय. म्हणून आपण इथे मस्तपैकी बसून हे मनोरंजन आपलं होत आहे एवढा जरी मेसेज आपण मुलांपर्यंत देऊ शकतो आणि त्यांना कळलं ना, तर मला वाटतं हे जागते रहो सक्सेस होईल. मी परत एकदा ही सगळी नावं आपल्यासमोर म्हणजे आता तिथे प्रिंट केलेलीच आहे, पण एक प्रोटोकॉल म्हणून ही सगळी नावं आपल्यासाठी वाचून दाखवतो जे आता या समूहामध्ये मी पुन्हा समूह ग्रुप असाच त्याचा उल्लेख करीन. पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर, अभिराम भडकंकर, राजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, डॉक्टर अमोल देशमुख, कुणाल रेगे आणि अभिषेक मराठे, अशी ही आम्ही सगळी त्या समूहामध्ये ग्रुपमध्ये असलेली सगळी ही लोक आहोत. आणि विद्यापीठातर्फे मार्गदर्शक श्री दीपक मुखादम साहेब जे माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य आहेत मुंबई विद्यापीठाचे, आणि डॉक्टर शिपाली पंड्या ज्या संचालक आहेत पूर्व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठ, ह्या एवढ्या जणांनी येऊन ह्या समूहातर्फे आपण हा 28 तारखेला कार्यक्रम करतो आहोत. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमाद्वारे आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत जास्तीत जास्त जर पोहोचू शकलो तर ही जी चळवळ म्हणूया ह्याला ही तिथपर्यंत पोहोचवता येईल. आणि दुसरं असं एक आपल्याला मी म्हणजे विनंती करतो की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हा, तुमचेही काही जर आउटपुट्स असतील, कारण तुम्हीच सगळ्यात जास्त प्रभावी माध्यमात लोकांपर्यंत पोहोचण्याचं. लोक तुम्हाला वाचतात, लोक तुम्हाला पाहतात आणि लोक तुम्हाला ऐकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवतात. तर त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, तर ती मुवमेंट ना त्याला एक धार निर्माण होईल. आणि बाकी आता जसं सरांनी सांगितलं, मी दादांचा प्रश्न योग्य होता की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण करणार का, आपण करूया ना, काय हरकत आहे. जर म्हणजे कॅप्टन दत्ता एक पाय लावून एक पाय त्याचा जयपूर फूट लावून जर तो कुठेही जाऊन मुलांसाठी कार्यक्रम करतो तर आम्ही करू की आपणही करूया. समोरून बोलू, काही वेळेला समोरून बोलवणं येईल, काही वेळेला आम्ही तिथे जाऊ आणि बोलू, पण कार्यक्रम नक्की करू. येस हॅलो. हां, दुसरं की तुम्हाला एक पुन्हा गडकरीची विनंती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत 28 तारखेच्या कार्यक्रमाचा आणि त्याच्या मागचा उद्देश कळवा, कारण हा इतका व्हॉलंटरी बेसिसवरती चाललं आहे की याची पुढेही जाहिरात नसणार आहे, त्यामुळे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रणाम भारत कला अभियान आणि पूर्वमुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठाच्या तर्फे आणि पत्रकार परिषद. जर काही आणखी प्रश्न आपल्याकडून नसतील तर आज इथे पत्रकार परिषदेला आपण थांबूया. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.